अहमदनगर शहरातील प्रस्तावित रिंग रोड बाहेवन रस्त्याच्या कामात लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे अशी माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली शहराचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेता अहमदनगर शहरातून विविध राज्यांना जोडणारी महामार्ग आहेत या महामार्गावर अवजड वाहतूक होते वाहतुकीमुळे नेहमीच रस्ता कुंडी अपघात आणि रस्त्यांची दुर्दशा होते गेल्या अनेक वर्षांपासून नगरकर या समस्यांचा सामना करत आहेत खासदार डॉक्टर विखे म्हणाले नगर शहराच्या वाहतूक समस्येच्या दृष्टीने प्रस्तावित नगर बाह्यवर रोड होणे गरजेचे आहे रिंग रोड झाल्यानंतर घाट निंबक नेपते केडगाव अरंगगाव ते पर्यंत हा रस्ता प्रस्तावित आहे यामुळे शहरातील अवजड वाहतुकीपासून नागरिकांना दिलासा मिळेल अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून मतदारांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे सर्वप्रथम या वाहतूक कोंडीबाबत आपण प्राधान्याने लक्ष घातले आहे हा रिंग रोड अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे खासदार डॉक्टर विखेम यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे या रिंग रोडसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या संरक्षण खात्याच्या लष्करी हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यासाठी कामाची परवानगी मिळाली आहे त्यामुळे लवकरच काम पूर्णत्व लाईल अशी अपेक्षा खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी व्यक्त केली